सांगली शहरातील लिंगायत स्मशानभूमीनजीक असलेल्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये 2,04,200 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संशयित राजू हनुमंत जावळीकर, विशाल बाळासाहेब माळी, राहुल नामदेव पठाडे, किरण नंदू बनसोडे आणि नासिर बसीर नदाफ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी योगेश सटाले यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांना मोकळ्या मैदानात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सोमवार दिनांक 25 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून 5 जणांना ताब्यात घेतलं. यावेळी रोख रकमेसह पत्त्यांचे साहित्य, मोबाईल तसेच दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.